महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत। राज्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे ढग जमा। येत्या 3 तासात हे 3 जिल्हे वगळता संपूर्ण राज्याला झोडपणार मुसळधार पाऊस। पाहूया सविस्तर माहिती। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं येत्या 3 तासात राज्यातील 3 जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात पाऊस वाढणार आहे। प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळं राज्यात येत्या 3 तासात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्यात पुढील 3 ते 4 तासात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार तर नागपूर जिल्ह्यात अतिमुसळधार आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला।